नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीटी टी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आणि महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी खूपच महत्त्वाचे काही प्रश्न बघणार आहोत आणि सोबतच त्यांचे स्पष्टीकरण देखील बघणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर सर्वात प्रथम वाय बी टी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेलायकोनलाही ऑन करायचं आहे आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याच्यावरती रोज शंभर प्रश्नांची रिव्हिजन घेतली जाते सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न आहे कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही यापैकी कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही योग्य उत्तर आहे क्रमांक ड पर्या क्रमांक ड म्हणजे गुलामगिरी हा ग्रंथ या ठिकाणी स्वतंत्रवीर सावरकर यांनी लिहिलेला नाही तर कोणी लिहिलेला आहे गुलामगिरी हा ग्रंथ तर या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे तर गुलामगिरी हा ग्रंथ ज्योतिबा महात्मा फुले यांनी लिहिला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न आहे जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते कोणत्या संघटनेशी संबंधित होते योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी अ पर्याय क्रमांक अ काय आहे तर अभिनव भारत संघटनेशी संबंधित होते जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरी तर या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे सावरकरांनी एकोणावीसशे मध्ये कधीतरी एकोणावीसशे साली मित्रमेळा ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली आणि पुढे एकोणावीसशे चार साली मित्रमेळाचे रूपांतर अभिनव भारत या संघटनेमध्ये करण्यात आलेले आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे एकोणावीसशे बेचाळीसच्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील डॅश डॅश या शाळकरी विद्यार्थ्यांनी हौतात्म्य स्वीकारले कोणी स्वीकारले योग्य उत्तर आहे क्रमांक ब शिरीष कुमार या ठिकाणी योग्य उत्तर आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील रूल लीगची चळवळ डॅडॅश यांनी सुरू केली महाराष्ट्रातील रूल लीगची चळवळ डॅडॅश यांनी सुरू केली कोणाने सुरू केलेली आहे कोणी सुरू केलेली आहे महाराष्ट्रामध्ये तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता ड लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये रूल लीगची चळवळ सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते महाराष्ट्रामधील आद्य क्रांतिकारक कोण होते योग्य उत्तर आहे क्रमांक ड पर्याय क्रमांक ड मध्ये वासुदेव बळवंत फडके हे या ठिकाणी महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक होते लक्षात ठेवायचे आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक क पर्याय क्रमांक क का काय आहे तर ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे या ठिकाणी स्वराज्य पक्षाचे ध्येय होते पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र प्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशांसंबंधी डॅशडॅश धोरण स्वीकारले कोणते धोरण स्वीकारले योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता क पर्याय क्रमांक क म्हणजे अलिप्तावादाचे धोरण स्वीकारलेले आहे भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली योग्य उत्तर आहे क्रमांक अ केसरी वृत्तपत्राची स्थापना केली तर या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा या दोन वृत्तपत्राची सुरुवात केली होती यापैकी मराठा हे मुख्य संपादक होते लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न आहे यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे योग्य उत्तर आहे पण क्रमांक या ठिकाणी बघू शकता अ रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यामध्ये स्थित आहे यशवंतगड किल्ला या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे कोणत्या तालुक्यातील आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे कोणत्या तालुक्यातील आहे तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी अ पर्याय पर्याय क्रमांक अ काय आहे तर मंडणगड या तालुक्यामधील आहे या ठिकाणी महत्वाचा पॉइंट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव आंबवडे हे आहे आणि मंडगड या तालुक्यामधील आहे आणि मंडणगड तालुका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते किंवा शिल्पकार आहेत असे देखील म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चार मध्ये कोणती क्रांतिकारांकांची संघटना स्थापन केली कोणती स्थापन केली योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक अ अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे एकोणाशे एकोणावीसशे मध्ये नाशिकमध्ये स्थापन झालेल्या त्रिमेळा संघटनेचे नवे रूप होते कोणते होते अभिनव भारत संघटना आणि अनेक क्रांतिकारांनी याच्यामध्ये कारवाया केलेल्या आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात कोणास म्हणतात योग्य उत्तर आहे क्रमांक अ पर्याय क्रमांक लॉर्ड रि रिपन याला असे म्हटले जाते आणि लॉर्ड रिपनने नियमित नी, जनगणना सुरू केलेली आहे कोणी तर लॉर्ड रिपन याने आणि हा वायसराय एकोणाशे मध्ये वायसाराय बनला होता एकोणावीसशे ऐंशी मध्ये बनला होता लक्षात ठेवायचे आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले यापैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते योग्य उत्तर आहे क्रमांक अ पर्याय क्रमांक अ हो मध्ये या ठिकाणी बघू शकता गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते महत्वाचा प्रश्न आहे तर या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते तर केसरी आणि मराठा सुरू केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते तर बहिष्कृत भारत जनता आणि प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते आणि आगरकरांनी कोणते केले होते सुधारक हे केले होते पुढचा प्रश्न आहे अजिंठा वेरुळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणते वंशांचे राजकर्ते यांच्या काळात निर्माण झाले कोणाच्या काळामध्ये निर्माण झालेले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड पर्याय क्रमांक ड म्हणजे राष्ट्रकूट राजांच्या घराण्यामध्ये त्यांच्या काळामध्ये हे निर्माण झालेले आहे महत्वाचा पॉईंट आहे आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे राष्ट्रकूट घराण्यातील राजा प्रथम राजा कृष्ण प्रथम राजा कृष्ण प्रथम याच्या कारकिर्दीमध्ये कैलास मंदिर बांधले गेलेले लक्षात ठेवायची आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा या ठिकाणी बघू शकता चुकी काय जोड्या दिल्या आहेत ब्रह्मो समाज बाळ गंगाधर टिळक दुसरी जोडी आहे आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती तिसरा आहे युवा बंगाल आंदोलन हेनरी फिनियन आणि रामकृष्ण मठ स्वामी विवेकानंद यापैकी कोणती जोडी चुकीची आहे तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक एक ब्रह्मो समाज बाळगंगाधर टिळक ही या ठिकाणी चुकीची जोडी आहे एक नंबरची लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी बघू शकता प्रश्न आहे सन एकोणीशे पंच्याऐंशी मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते कोण होते तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक ब उमेशचंद्र बॅनर्जी हे होते लक्षात ठेवायचे आहे तर या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली होती आणि पहिले अधिवेशन मुंबईला भरले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर उमेशचंद्र बॅनर्जी होते लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सन एकोणावीसशे पाच मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली कोणी केलेली आहे ही स्थापना तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक क पर्याय क्रमांक क काय आहे तर या ठिकाणी बघू शकता श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ही स्थापना केलेली आहे या सोसायटीची या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनला इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे आणि या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जात असे लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला यापैकी कोणता सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला आहे योग्य उत्तर आहे क्रमांक तीन बारडोली सत्याग्रह हा कोणी केलेला के आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला आहे तर या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे बारडोली सत्याग्रह कधी झालेला तर गुजरात मध्ये झालेले आहे एकोणाशे अठ्ठावीसमध्ये मध्ये आणि हे प्रमुख शेतकरी आंदोलन होते ज्याचे नेतृत्व कोणी केलेले होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढचा प्रश्न आहे महर्षी विठ्ठल रामजे शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालीलपैकी कोणती यांची संबंधी चारही बाबी तुम्ही वाचून घ्यायची आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेले वाक्य कोणते आहे योग्य उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक काय आहे तर या ठिकाणी बघू शका सार्वजनिक पानवठे खुले करण्याचे विधेयक सहमत करून घेतले हे या ठिकाणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संबंधित नसलेले वाक्य आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले कशाच्या नंतर झाले लगेच जालियनवाला बाग हत्याकांड तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक तीन रॉलॅक्ट कायद्याच्या नंतर लगेचच या ठिकाणी जालियानवाला बाग हत्याकांड झालेले आहे तर या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस रोजी अमृतसर मधील जालियनवाला बागेत निषेध सभा भरली होती या सभेतील जमावावर जनरल डायरने दारुगोळा संपेपर्यंत गोळीबार करण्याचे आदेश दिलेले होते या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे काय आहे तर विश्वास एकता आणि बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य होते लक्षात ठेवायचे आहे तर या ठिकाणी महत्वाचा पॉइंट म्हणजे आझाद हिंद सेनेची स्थापना कधी झालेली होती तर मार्च एकोणीसशे बेचाळीस मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती बिहारी बोस यांनी केली होती आणि सिंगापूरमध्ये नेताजींनी सेनेचे सेनापती पद व अध्यक्षपद स्वीकारलेले होते, होते? एक, एक एतर, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे शीख धर्माचे दहावे गुरु कोण होते शीख धर्माचे दहावे गुरु कोण होते तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काय तर गुरु गोविंद सिंग हे या ठिकाणी शीख धर्माचे दहावे गुरु होते तर या ठिकाणी महत्वाचा पॉइंट म्हणजे गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते आणि शिखांचे आतापर्यंत दहा गुरु होऊन गेले असून गुरु गोविंद सिंग हे दहावे गुरु होते त्यांनी खालसा पंथाची स्थापना केलेली आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग व डॅश डॅश यासारखे समुद्री किल्ले बांधले या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे सिंधुदुर्ग बांधला आणि विजयदुर्गही बांधलेला आहे हे समुद्री किल्ले तर या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यासारखे किल्ले बांधलेले समुद्री किल्ले बांधलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख कोण होता अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख कोण होता योग्य उत्तर आहे क्रमांक एक तोरडमल हा या ठिकाणी अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता या ठिकाणी महत्वाचा पॉइंट म्हणजे अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख तोरडमल होता अकबर हुमायूचा मुलगा होता त्याने हिंदू तीर्थक्षेत्राला लावलेला जजिया रद्द करून धार्मिक सहिष्णुता वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या जा काळात झाला सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झालेला आहे तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे काय आहे तर या ठिकाणी बघू शकता विलियम बेंटिक यांच्या काळामध्ये या ठिकाणी सती प्रतिबंधक कायदा झालेला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोण आहेत कोण आहेत महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग योग्य उत्तर आहे या ठिकाणी बघू शकता एक महात्मा फुले हे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग आहेत या या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे महात्मा फुले यांच्याबद्दलचे गौरवद्वारे कोणते आहेत तर समाज क्रांतिकारक खऱ्या लोकशाहीचा शिल्पकारक त्यांना म्हटले जाते कोणकोणत्या नावाने तर समाज क्रांतिकारक खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्पकार आणि महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर आणि हिंद आणि कोणता तर हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन देखील असे म्हटले जाते या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत कोण आहेत डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक दोन जवाहरलाल नेहरू हे या ठिकाणी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे खालीलपैकी कोणाच सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते तुमच्या समोर चार पर्याय दिलेल्या आहेत खान वली खान खान अब्दुल गप्पार खान मौलाना आझाद अशी मुल्ला खान यापैकी कोणाला सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलआयकोनला ऑन करा